हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना दांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आपल्या घरच्या कार्याला आज आपण आलो आहे. झी मराठी पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर आपण आहोत. पण जे आपल्या अभिनयाने सगळ्यांना भुरळ घालत असतात, पण रील्समध्ये त्यांची जी एनर्जी आहे तीही आपल्या सगळ्यांना लाजवेल, असे ऐश्वर्या आणि अविनाश नारकर आपल्याबरोबर आहेत. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. तर एकतर सुरुवातीला तुमचे ना व्हिडिओ सोशल मीडियावर कमाल असतात. म्हणजे मी तुम्हाला खरंच सांगते, ही एनर्जी खूप तुमच्याकडनं घ्यावी असं वाटतं, इतकी पॉझिटिव्हिटी वाटते. वर्कआउट व्हिडिओ म्हणा किंवा तुमचे एकत्र रील्स बघून कमाल असतं. ही माझ्याकडनं कॉम्प्लिमेंट आहे. आता कसे आहात? आम्ही खरंच खूप मजेतो आणि जसं तू म्हणालीस तसं एनर्जेटिक आहोत. मला असं वाटतं की सोशल मीडियाचा नेहमी आपण पॉझिटिव्हिटीसाठी वापर केला पाहिजे. आपण आपल्याकडनं किती छान देता येईल ते लोक कसे कन्सिव्ह करतात, लोक कसं त्याला रिसिव्ह करतात, हा वेगळा मुद्दा आहे. कारण आपण प्रत्येकाचं तोंड धरायला जाऊ शकत नाही. जेवढे चांगले लोक असतात तेवढेच त्याच्या अगेन्स्ट जाणारेही असतात. पण आपल्याला जे छान वाटेल, स्वतःला जे फ्रेश करेल, असं आपण करत राहायला पाहिजे. त्यामुळे तसेच आहोत आम्ही फ्रेश एनर्जेटिक. अविनाश सर कसे आहात? मस्त एकदम. मला असं वाटतं की ही रील्स वगैरे हा जो सोशल मीडियाचा जो उपयोग आपण करतो तो मला असं वाटतं की त्या त्या क्षणाला उत्फुल्ल करण्याचा प्रयत्न आपण स्वतःला करत असतो. आणि स्वतःच्या माध्यमातून ज्या वेळेला काही खूप छान कमेंट्स येतात, काही छान रिस्पॉन्सेस येतात, त्यावेळेला मला असं वाटतं की हा आपला जो आनंद आहे तो आनंद शेअर करण्यातली जी गंमत आहे ती गंमत आणखीन म्हणून आपण ते करायचं आहे, बाकी ते करत राहायचं. या व्हिडिओज मागे किंवा या रील्स मागे म्हणा किंवा कंटेंट मागे आपण म्हणूया, कोणाचा विचार असतो, कोणाचा उत्स्फूर्त एक असतो ना ब्रेन स्ट्रॉमिंग, ते कोण? मला असं वाटतं की आम्हाला जे बघताना स्क्रोल करताना ऑडिओ किंवा त्याचं पेज जे इंटरेस्टिंग वाटतं ते आम्ही करतो. पण त्याची कॅप्शन्स ज्या देते त्या मी देते. आणि मला असं वाटतं की जरी आम्ही आता मध्ये आम्ही एक खूप धकडू धकडू असा डान्स केला होता, पण मला ते बघताना ते करताना असं वाटलं की आपण लाईफ असंच एन्जॉय केलं पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे लाईफ. सो त्या रील्सच्या मागच्या कॅप्शन्स 90% माझ्या असतात, पण काही काही वेळेला हा एक थॉट देतो आणि त्यातनं काहीतरी सुचून जातं, त्यामुळे म्युच्युअल असतं सगळं. म्हणते आर्टिस्ट कोण आहे किंवा जास्त मेहनत कोणाला लागते लिपसिंग किंवा? ओके, बंटेक आर्टिस्ट डान्सच्या बाबतीत तोच आहे, त्यामुळे तो पण परफेक्शनच्या बाजूनी असतो आणि मी असते की मला हे जमतंय तर आपण असं करूया, त्यामुळे त्याच्यात थोडंफार इकडे तिकडे होतं आमचं. एकमत होत असेल ना? एकमत व्हायला जरा वेळ लागतो, पण रिझल्ट म्हणजे अमेझिंग असतो, व्हायरल होतात. किती मेहनत असते? मेहनत खूप असते. आणि कारण काय होतं, शूटिंग संपल्यानंतर आम्हाला ते करायला लागतं. म्हणजे आम्ही 11-11:30 दरम्यान दोघेही घरी येऊन एक साधारण 12-12 वाजता फ्रेश आता अग, मग त्याच्यानंतर आम्ही जवळपास ज्या दिवशी करायचं ठरवतो त्या दिवशी एक साधारण 1:30-2 वगैरे वाजतात. आम्हाला इनसाईड इन्फॉर्मेशन माहिती करून खूप भारी वाटते. पण घरचं कार्य आहे आज, सगळे छान तयार होऊन आलेत. कोणाला थँक्यू सो मच मॅम, कोणाला क्रेडिट आहे आजच्या लुकचं तुमचं? हां, लुक तर काही असा वेगळा नाही आहे. आम्ही दरवेळेला फंक्शनला तो कुर्तामध्ये असतो, मी साडीतच असते ऑलवेज. फक्त आज आपलं घरचं कार्य, दिवाळी, उत्सव असं सेलिब्रेशन असल्यामुळे थोडंफार ट्रॅडिशनल नथ आणि असं सगळं चाललं आहे. बाकी सर कोणाला क्रेडिट आणि किती पॉझिटिव्हिटी आज येते? क्रेडिट ऑलवेज तिलाच आहे. आणि काय म्हणालीस तू आजचं? किती पॉझिटिव्हिटी आहे? आज हा रेड कार्पेट आहे, पुरस्कार सोहळा होतोय, नॉमिनेशन. पॉझिटिव्हिटी तर काय, खूपच आहे. बेसिकली खूप खूप पॉझिटिव्हिटी आहे. आणि मला असं वाटतं की आज बघ ना, आज सगळेच मंडळी आहे, म्हणजे आमच्या इंडस्ट्रीतील जवळजवळ अख्खी फिल्म इंडस्ट्री मराठीची संपूर्ण आज अवतरणार आहे इकडे. सो सगळे प्रत्येकाची आपापली सकारात्मक ऊर्जा घेऊन आज इथे आलेले आहेत, त्यामुळे मजा येणार आहे खूप. तरी रेड कार्पेटवर जी वेगवेगळं ट्राय करत असतं आणि तितकाच उत्साह घेऊन कलाकार येत असतात, पण तुमचं फर्स्ट रेड कार्पेट कधी होतं हे तुम्हाला आठवतं, जेव्हा तुम्ही विचार करत असता की यंदाच्या रेड कार्पेटला काय करायचं? नाही, ॲक्च्युली तसं रेड कार्पेट हा कॉन्सेप्ट कधी चालू झाला हे कळलंच नाही या सगळ्या प्रवाहात. आणि माझं म्हणशील तर मी झीवर या सुखानो या केली, त्याच्यानंतर ऑलमोस्ट 10-15 वर्षांनी मी सातव्या मुलीची सातवी मुलगी केली, त्यामुळे मला तो प्रवास कधी कसा सुरू झाला हे काही आठवतच नाही आहे, पण मजा येते. तुमच्या लक्षात राहणारं रेड कार्पेट कोणतं सांग? ती म्हणाली तसंच मी पण झी बरोबर मधल्या टप्प्याटप्प्याने असं केलं, मी सातत्यपूर्ण असं झी बरोबर केलं नाही, पण जेव्हा जेव्हा केलं त्या त्या वेळेला खूप चांगलं माझ्या वाटायला आलं. म्हणजे पहिलीच मी मालिका केली होती वादळवाटसारखी, सो जिने जिला अजूनही लोकांच्या स्मरणातनं जात नाही येते. अजून कित्येकांची रिंगटोन. एक्झॅक्टली. तर मला असं वाटतं की वादळवाटच्या वेळी केलेला रेड कार्पेट जो होता तो माझ्या अजून लक्षात आहे. छान दिसत आहे दोघंही. थँक्यू सो मच, मजा आली तुमच्याशी बोलून. ऑल द बेस्ट दोघांना. थँक्यू.